मेले अडीच हजार लोक देशात मेले उष्माघात आणि आताही मरताय, रोज मरतायत, हे दुःखदायक जरी असलं तर हा निसर्गाचा कहर आहे. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी स्वतः बोलले की या विषयात कोणी राजकारण करू नये. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं नियोजन करताना स्त्री सदस्यांनी त्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी सूचना केली की हवामान अंदाजाच्या सूचनेनुसार येणाऱ्या काळामध्ये उष्णतेची लाट असणारे आपण हा कार्यक्रम संध्याकाळी घ्या. पण त्या लोकांचं आर्ग्युमेंट असं होतं की या लोकांना वापस जायला जागा मिळणार नाही. लाखोंच्या लोकांना 20-22 लाख लोक त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. आणि त्यांच्या आग्रहाखातर तो कार्यक्रम त्यावेळेला झाला. आणि म्हणून अनेक जण उष्माघाताला बळी पडले. ती घटना निश्चित दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे. परंतु त्याच तारखेपर्यंत देशामध्ये 2500 लोक उष्माघाताने बळी पडले. याला काय सरकार जबाबदार आहे का? पुरस्कार शासनाने देताना त्या पुरस्काराच्या सन्मानार्थ रक्कम दिली जात असते हा ठरलेला रेशू आहे. आता कार्यक्रम करताना त्यांचं रोज रोज एक एक डिमांड होती, असं इतके लोक येणार, तितके लोक येणार, ही सुविधा लागणार, ती सुविधा लागणार. एकदा शासनाने पुरस्कार जाहीर केल्यानंतर तुमच्या या खर्चामुळे आम्ही नाही करू शकत असं म्हणू शकतो कोणी? ज्या कारणामुळे यांचं नाव आहे, त्यांचं असं स्वतःचं मत होतं की आमच्या सगळ्या अनुयायांसमोर हा कार्यक्रम झाला पाहिजे. 22 लाख लोक राजभवनात जाऊ शकतात का? उष्माघाताने मेल्याचा आकडा हा काल परवा आलेला आहे. हे सगळं घडून गेल्यानंतर ज्यावेळेला भारतात लाकडा काढला गेला तेव्हाच आहे. आता तो सगळ्यांच्या भावनेचा विषय होता, तो सर्वांच्या भावनेचा विषय होता, पुरस्काराचा विषय होता, त्यांच्या अनुयायांचा विषय होता. त्यामुळे त्यांना नाही होता कार्यक्रम घ्यावाच लागणार होता. मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं की कार्यक्रम रात्रीला घ्या. स्वतः मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी जाऊन आले. तिथले पालकमंत्री उदय सामंत हे चारदा जाऊन आले, त्यांनी सूचना केल्या. पण शेवटी भक्ताच्या समोर काही चालतं का? कोणाचं अंगभिंग काढायचा काही भाग नाही, कारण या घटनेला काही कोणी दोषी नाहीये. अंग काढायचा काही विषय येत नाही. शिवसेनेचा नव्हता तो, शासनाचा आहे. आणि शासनामध्ये दोन्ही पक्ष आहेत. डिफेंडमध्ये शिवसेना येते. आता ते मुख्यमंत्री समोर आल्यामुळे ते तुम्ही आरोप म्हणजे काय, जे काय विरोधी पक्ष आरोप करणार तो त्यांनाच करणार आहे टार्गेट. तो म्हणजे श्रीसेवकांचा हट्ट जो होता तो त्याला जबाबदार आहे असं म्हणते. आता कोण जबाबदार आहे? आमचं म्हणणं की नैसर्गिक घटना याला कोण जबाबदार नाही.